मोदी सरकाराचो कालूच एक कालच जाल्ले आसा आणि हे सरकारांत दोन खोडेगांत गोंयकार आसा एक जावन आसा डिफेन्स मिनिस्टर बाब मनोहर परिकर आणि दुसरो जावन आसा आयुष मिनिस्टर जो आसा बाब श्रीपाद नाईक बाब श्रीपाद नाईक हे सेंट्रल गरमेंटात पयलींच्यान जॉईन जाल्लो आसा आनी म्हाका दिसता की ताका मोदीन स्पेशल एक डिपार्टमेंट घडून हाडलो आणि तो जाऊन असा आयुष डिपार्टमेंट हे पहिलेच फावट आखे इंडियेक न्यू डिपार्टमेंट घडून हाडला आशिल् आधी पण धाकटो डिपार्टमेंट कोण आशिल्लो पण आता ताका बरें बजेट बी आसा आणि हे काम आमचो नेटान गणगणीत गोंयचो बाब श्रीपाद नाईक आमचे बरोबर आसा थँक्यू नमस्कार भाँ भाँ नमस्कार 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 तर तुम एक ही ऑरेपण तू घेऊन कसे दिसले मस्त आमक पेक्षा जनतेक पब्लिकेक दिसूक जाय तुम्ही जर कालचं सर्वे सगळ्या टीव्ही सगळ्यांनी काढलो जो विकास जो डेव्हलपमेंट या वर्साक झाला तातुल्यान एटी फोर सिक्स्टी पर्सेंट टू एटी फोर पर्सेंट लोकांनी या विकासाक मान्यता दिला आणि आपले आपले मत जे आता त्यांनी सांगलं एका वर्सान जे किंवा कामकाज झाल्यात ते कम्पेरेटिव्हली खंयच्याच वर्साक ना आणि त्यामुळे मोदी सरकारान आपली जी काही कार्यशैली असू त्याचबरोबर खरी निवळ ॲडमिनिस्ट्रेशन पारदर्शी ॲडमिनिस्ट्रेशन भ्रष्टाचारमुक्त ॲडमिनिस्ट्रेशन देशात दिवस प्रयत्न झालं असा पण तुका पहिलेच फाउट फुल फ्लॅज आयुष मंत्री नेमलेलो असा रायट तर तुवें एक वर्षा भीत सपन आणि right. uh, खरं म्हणजे या मंत्रालयात घेऊन पाचच महिने झाल्यात डिसेंबराक डिसेंबरच्या सेकंड विका uh, जो फेरबदल झाला ता तातुच्या मला एक नवी मिनिस्ट्रीचा ताबो हो दिला महिने से सात महिने हा टुरिझम ॲण्ड कल्चरांशिल् त्यामुळे त्या टुरिजम एक कशा पद्धतीने देशान काम केले गोयचा कसं फायदो झाला हे नंतर नंतरच्या हातून सांगता परंतु या पाचच महिन्याच्या कालावधीत जे टास्क माझेकडे दिले ते टास्क आम्ही बरेच फुडे व्हाप यशस्वी ठरलेले असतात कारण मिनिस्ट्री आमची जी काही इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन असा ही हजारो वर्षाची आमच्या जाण्टेल्यांनी ती तयार केली एक्सपिरिमेंट केली प्रॅक्टीस केली आणि काही म्हणजे सक्से सक्सेस केली त्यामुळे एलोपॅथी असतं अन्य काही असं ते आताच हे हजार वर्षाचे कमीत कमी दिसता जण्टेले म्हणतात की पाच हजारापेक्षा त्याच्या पहिलीच्यान ही आमची आयुर्वेदा आणि इतर जे असत तो चलत ये आणि त्यामुळे ही एक वेल एक्सपिरियन्स दोतोर वैद्य जे आहात ते सगळे हातुनच्या असतात आणि ही आमची सिस्टीम जी आी ज्या काही देशात ब्रिटीश आले आणि कोण आता ही दाबून दिली कारण इंडिया एक वडलं मार्केट मेडिसिनाचे त्यामुळे इंडिया मार्केट हे स्वतःच्या हातांसुनी असे त्यांचं ते हे आशिले त्यामुळे आमची हळूहळू दाबली गेली परंतु आमच्या प्रायम मिनिस्टर ते वळखलं आणि वळखल्यानंतर ताणे एका एका मिनिस्ट्रीक हेल्थ मिनिस्ट्रीक एक तरी डिव्हिजन आशिल्लें एक डिपार्टमेंट आशिले ती ताका संपूर्ण मंत्रालय मिनिस्ट्रीचो दर्जा इतल्या खातीर दिलो कारण ही जी मेडिसिन सिस्टीम असा ही फक्त हिंदुस्थाना न्हय तर संपूर्ण जगा कितें तरी बरे देऊ शकता हाजे अनुभव म्हणजे आम्ही ज्या पद्दतीन हांगा आयुर्वेदा आमच्यो ह्यो ॲडॉप्ट करतात त्याच्यापेक्षा भायर ताचो प्रसाद चड आसा लोक ताजे विश्वास मान्यताय आसा असा आणि त्यामुळे ही हिंदुस्थानात जी खरी खालवत चालल्या तिका वयर काढप आणि ही खरी साईड इफेक्ट नाशिली म्हणजे कितल्या मेडिसीन घ्या खच साईड इफेक्ट ना परंतु बातिच्या किती साईड इफेक्ट हा तुम्हाला खबर असा कमी खर्चाची असा म्हणजे आपल्या हातून जर काही वनस्पतीची झाडं तुम्ही लायली तर तुमच्या घराचे जो तो तुम्हीच शकतात मात जर शिकले जाल्यार बाहेर वच गरज आम्ही तुम्ही जण आमच्या आजो पणज्यो जो की आशिल्ल्यो ते किंवा पोटात जेव्हा ताप ये तरी पॉ हाडून हे करून ताप बरं दोतराकडे वसपासे प्रश्न ये नाश्लो इतकी प्रगत त्यावेळेची जी काही आमची सिस्टीम आसा ही सिस्टीम परत एकदा लोकांपर्यंत जनमानसांक पावची सकल्या स्तरापर्यंत पावची आणि ही फक्त रोग झाल्यावरच रोग काढपाची जी काही पद्धत ही बंद जाऊ ही म्हणजे रोग जाऊचोच नाही अशे तरीची ताकद या आयुर्वेदात प्रिव्हे रोग रोग नंतर करप ही गोष्ट वेगळी पण रोगच तरेची ताकद अशिल्ली ही जी आमची पद्धती आहे ती खरोखर सगळ्यांनी आपण जाय तर तुमचं कार्य किती असं तुम्ही म्हणता आता प्रत्येक स्टेटीने डेफिनेटली आज ज्या पद्धतीने व लोकांपर्यंत जाल्यार जे कडेन इन्फ्रास्ट्रक्चर जाय आज ताजो फर्स्ट पार्ट आम्ही कितें गेलो की पयलीं ज्या ज्या जे काही अवेअरनेस ना आयुर्वेदा कितें किंमपथी म्हणल्यार कितें युनानी म्हणल्यार कितें सिद्धा म्हणल्यार कितें योगा आणि नॅचरोपेथी अश्यो चार पाच जो असतात तो ताचो प्रसार व्हडलोसो जाऊ आशिल्लो जे जा जाणात ते आपण करताले आणि खरोखरच काही जे लोक असतात रामदेव बाबा मागीर श्री श्री रविशंकर आसतले आणि कोण आसतले ह्या लोकांनी ह्या आयुर्वेदाक वयर काडलो स्वताची वक्त तयार केली भायर परदेशांक वचून त्या मार्केट केले आणि योगा नॅचरोपथी आयुर्वेदा हो ख तरी आणि लसो वयर हाडपास त्यांनी खूप मदत केल्या त्यामुळे आमका ही सिस्टीम जी आसा ती लोकांपर्यंत पवार पहिली गोष्ट आपण अवरनस करपास अवेर करतो बघा ही सिस्टीम किने तातून आम्ही ॲडवर्टाजमेंट इतर सगळे गोष्टी करून लोकांपर्यंत पावून राज्य सरकाराक फंडींग करून ॲडवटाईज केली त्याचबरोबर आम्ही ह्या चार पाच चार महिन्यात जवळजवळ नऊ स्टेटींनी वेळ आमकां णव स्टेटींनी आम्ही आयुष एक्सपोज केले म्हणजे लोकांना तसं काम लो केलं कला अकादमीकडे तुमकां खबर असं तातुच्या हा ओळख वो पहिली ओळख लोक आम्ही तुम्ही यात आयुष किती म्हणतात पयात बाकी सगळं पेथी आहात ते सगळ्या जी स्टॉला लाईली असतात आम्ही जे वखद तयार करतात कंपनी आता आपयले त्यांची वखदां लोकां दाखली रोगाचेर रोगाचे वखद असा आणि ही सायड इफेक्ट नाशिली वखद असा योगा प्रात्यक्षिक केली आणि असे करून लोकांक एक आयुर्वेदा म्हणजे हे कितें लोकांक तेजी बेसिक नॉलेज प्रयत्न केला ताचो सेकंड पार्ट जो अवॅरनस झाले तर हे बरं असं मला घेऊन जाय वॉट इज अल्टरनेटिव्ह अल्टरनेटिव्ह हॉस्पिटल हॉस्पिटल त्याचे सेंटर जाय नीट वखद मिळू जाय दोतर मिळू जो हा व्यवस्था आम्ही आता करू लागल्या म्हणून आम्ही जो फंड सरकार दिला आम्ही जो राज्य सरकारांना फंड देतात त्यांना म्हटलं की जशा ॲलोपेथी चलता एपेथी आमचा विरोध ना जे जाय ते निश्चितपणे घेऊचे पण त्याचबरोबर आमचे जे किंवा आता ते तुम्ही एकदम पारखून पळचे आणि बरें बरे तुमकां तुम्हाला बरें पडटा ते सगळे घ्यात एक वेळ प्रयत्न असो हो आसतलो की आतां वखद आसा तें ते खातीर आसा ताजो सेंटर पॉइंट इज द पर्सन मनीस ताका खंयचे किंवा जें जें कितें बरें आसा तें ते अवश्यपणे ते घेऊ शकता त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करप आम्ही सरकाराक म्हटलां की आमकां एक वेगळी वेगळी एक वेगळी मिनिस्ट्री तुम्ही करात तयार किंवां मिनिस्ट्री करना जाल्यार एक वेगळे वेगळे युनिट करत आयुर्वेदाचें आणि त्यामुळे लोक जे म्हाका जर आयुर्वेदाक वचपाक जाय आय आयुष्य घेऊक ओमिओपॅथी घेऊ जे आयुर्वेदा जाय युनिनी घेऊ ही आम्ही सेवा उपलब्ध करत लोकांक जी जी जाय ती घेऊन आणि अशा हातुनच्या सगळ्यो सिस्ट सगळ्या हातुनच्या प्रायमरीज लेवल पर्यंत प्राइमरी हेल्थ सेंटर ताजे पर्यंत ही अल्टरनेट सेवा आम्ही देऊ जाई आणि त्या खातिर आम्ही फंडिंग करतात फंडिंग करतात मागे फुणे फुणे स्पेशल अंतोन हॉस्पिटल भी असतात एक्झॅक्टली एक्झॅक्टली आज जे आयुष मिशन आम्ही काढला ते आयुष मिशन आम्ही प्रत्येक डिस्ट्रिक्ट एक हॉस्पिटल ऑलरेडी दिला गव्हर्मेंट स्टेट गव्हर्मेंट आपलं प्रपोजल आम्हाला धाडू शकता आणि जे किंवा फंडींग पॅटर्न जो फंडिंग त्या पॅटर्न आम्ही म्हणजे जे बजेट आम्ही ऑलरेडी पैसे सरकारक देतात तातुच्या त्यांनी जर जमीन दिली जरी पैसे दिवप गरज पडची ना आणि परंतु ते मेकअप जातले त्यांनी जे मार्जिन घालू जे तातुच्या उरलेलं फंडींग आम्ही करतले आणि त्यातून एक हॉस्पिटल डिस्ट्रिक्टा सुरुवात आता मी या मिशरांग दिल्या पुंतकोस गोया गोन दोन, दोन हॉस्पिटल यंग जाता युक्त जाता दोन डिस्ट्रिक्टां दोन हॉस्पिटल आयुषजी माहिती ओमेपेची जे अस्तले आणि आयुर्वेदाचे अस्तले बाकी सगळे पॅथ इथे अस्तले आणि इतले दोतोर इथले तुका तयार जावचे पडले ऑलरेडी आसात।, आसात आज आज जवळजवळ 1 लाख दोतोर आयुर्वेदाचे शिकून आज आसात देश देशां तंगा जॉब ना दुखाची गोष्ट आसा आम्ही किधा के म्हणणार आज तितल्याच ताणें शिक्षण घेतले आणि म्हणून आज हेल्थ सेंटर जर आम्ही गेले प्रायमरी हेल्थ सेंटर जर आम्ही गेले जर ह्या हेल्थ सेंटरांक आज दोतोर ना लोकांक सोय मेळना एलोपथी डॉक्टर शिक्षण घेतात आणि ते खूप खर्चीक आसा शिक्षण आणि परंतु विलेजीन गेल्यार तांकां त्यांचे उत्पन्न जावचें ना ती काडिल्लें लोन हे पावूंक शकचे ना असं कार अर्थ तो नऊ मागचो आसतलो पण आज आम्ही जनतेचे लोकांचेर अन्याय करतात तांकां हेल्थाच्यो सुविधा तांका पावयनात म्हणून हांवें प्रायम मिनिस्टर आणि रिक्वेस्ट केल्लो आसा की हे जे पास जाले डॉक्टर असा बी एम एक्स असले किंवा हे असले हांका जी सेंटर जी खाली आसा थं त्यां नेमणूक करा लोकांना शेवटी प्रायमरी हेल्थ जी आसा तो कोणी कोणी मनीस देऊ शकता एक जर दोतरचा कंपाउंडर वक्त देऊ शकता जर पांच वर्ष शिकि दोत जो आता आयुर्वेदात तो किया देऊ शकची ना आणि म्हणून त्यांची नेमणूक तुम्ही थं कर आणि प्रत्येक प्रायमरी सेंटरात केत आणि प्रत्येक प्रायमरी सेंटरात ऑल्टनेटीव व्यवस्था एलोपथी अस्तली आयुर्वेदा अस्तलो ओमी अस्तो कोणत्या कोण सिस्टम जायचं कंपल्शन ना कोण आहे की जाय ते घेवणी म्हणजे सगळे सेवा उपलब्ध जाऊनी पण एक ऑलो बेनिफिट म्हणतो आयुष्याचा साइड इफेक्ट ना हे तुम्ही जाना म्हणून लोकमनी साइड इफेक्ट लेटली ते ड्रग्स पडे आता मॅन्युफॅक्चर करता कंपनीन ताणी आता ओढोद घातल्या फॉर एंटी कॅन्सर हे आमच्या सोबत थर्मरिक ओढत म्हणतो ई ओढत ताणे किती केला जो पण इंग्रेडियंट तो लागता है, एंटी कॅन्सर तोच काढून गेला जे पण तुझ्या सिस्टमात तो आखी ओढतच खाता जे आम्ही हा करताले किती बी फेरीज बिक ओढत लागले अँटीबायोटिक ती असली सगळी तीच ती युजार जातली बरी जातली बरी जातली बरी प्युअर जातली प्युअर आणि हा तुमचं रिसर्च असा की रिसर्च रिसर्च सेंटर काही आसात काही प्रायव्हेट आसात आणि रिसर्च सेंटर सेंटर ऑफ एक्सलन्स जी रिसर्च करतात तांक आम्ही दहा कोटी ते आणि खूप पैसे त्यांिसर्चा मदत करतात कारण आज रिसर्च जाय वक्ताचे वेलिडेशन जाऊ जाय स्टँडर्डायझेशन जाऊ जाय हाच्या खाती आमचे लागून ते म्हणतात एक्सपोर्ट पण तुम्ही करतात आता ऑस्ट्रेलिया जाऊ युरोप चडशे मान्यताय दिना ते क्लिनिकली क्लियर सायंटिफिकली क्लियर झाले ना ते आम्ही विश्वास दौरला की आमच्या जाणट्यांची परंपरा पण ते किती विश्वास दौरतले तांकां ते सायंटिफिकली किती किती इंग्रेडियंट क्लियर क्लिअर झाले तुम्ही मत घालतले घालतले घालता आणि आम्ही लॅबोरेटरी हांगा जास्तीत जास्त रिसर्च सेंटर लॅबोरेटरी करून Uh, आम्ही हांगा हे करतले आणि नंतर ते भा, जेका जे काही यु एस एक जे हे सगळे क्लिअर करतले त्यांना अख्खे वल्ड लागतले आणि सेंटर करत रिसर्च सेंटर गोयात हे असा अशेचे रिसर्च सेंटर हाडून आयुर्वेदाचे रिसर्च सेंटर एक आता प्रयत्न सुरू केलेला असा की गोयां एक आम्ही नॅचुरोपेथीचं सेंटर नॅचुरोपेथी नॅशनल सेंटर फॉर नॅचुरोपेथी हाडल्यानंतर एक सेंटरची संस्था आणि ताजो खर्च सगळा आमय उठयता सेंट्रल गव्हर्नमेंट उठयता तातुझ्या नेचुरोपथीकडे लोकांचा ओढा लागतोला की आ जे आमचे जे जसे आम्ही म्हटाल की जाणतेले आमचे उपाय करताले हाजी वखदां नाकात पण या नेचुरोपथीच्या आतून जनज मरीज बरो जाता तर तेच्या हातून प्रत्येक جناने घराने आमचे जा जा गार्डन पड्या करू शकता करू शकता आधी करताले आधी करताले पण आता ते इलीने करीना त्यामुळे एक सेंटर आम्ही सुरुवातीत केल्ली असा त्यात बरोबर आमका एक गेल्या बजेटां एम्स एम्स डिक्लेर केले एम एम्स डिक्लेर केले एक आय आय टी केले सॉरी एक आय आय टी केले आणि एक कन्व्हेशन सेंटर केले तातूंतल्यान आम्ही डिस्कशन केलं सी बरोबर आमच्या एक्स सी बरोबर बरोबर डिफेन्स मिनिस्टरा बरोबर की आमचे आम गोवा मेडिकल कॉलेज असा थंय सगळी ऑलरेडी व्यवस्था एक्सपान्शन थंय जाता आतां आमकां एलोपथीच्यान एम्साची गरज ना त्यामुळे एम्स जे डिक्लेअर झाले आसा ते आम्ही कन्वर्ट आयुष्यात करुया तातूंत सगळे एक एक बॉडी हांगा जातली आणि तातु सगळे आमकां स्प्रेड आम्ही ऑलरेडी मिनिस्टराकडे पैशांचे पैशा ना सेंटरा कडल्यान ते फंडींग टोटल फंडींग ते आणि त्यामुळे असे जर एक स्टिट्युशन झाले जर गोयां ते एक इंस्टिट्युशन खूप पुरो जातले आणि एअर एअर सुद्धा आज एक दिल्लीक पहिले जाता दिल्लीक ऑलरेडी काम सुरू झाले आणि एक स महिन्यांनी काम पूर्ण जातले पहिले आयुष्याच्या पहिल्या एम्स हे दिल्लीक आम्ही अनेक स महिन्यांनी इनॉग्रेट करतले तर तुम्ही आता पाच महिन्या म्हणतात सारखं हातूनच आयुष्यानच पडलो असं हे पाच महिन्यांनी तुका मोदीन कसो तुका हेल्प केला म्हणता की मोदी वन मॅन म्हणतात ना ना तांचा सदांच सपोर्ट असता आम्ही या संदर्भात विषय आम्ही जे जे कितें आमकां अडचणी आल्यो हांवें एक टास्क फोर्स हें केला आज आमची एक नवी मिनिस्ट्री जाल्ली आसा आम्ही आतुतले काही बेसिक नॉलेज जी ती बेसिक थोडीशी आता टोटल नॉलेज ना हातुच्या बरे शिकिल्ले जे एक्सपर्ट्स आसात या एक्सपर्टांची एक आ, एक्सपर्ट एक्सपर्ट सा सा सा, एक, एक टास्क फोर्स केल कि की बाबा हे आयुष मिनिस्ट्री लोकांपर्यंत पवूक जाए लोकांचा जा, जा फायदा जमू करून गेलो रोखा मान्यता नो प्रॉब्लम नो प्रॉब्लेम गोवा हेड रोखडे त्याचबरोबर आम्ही हेही म्हटलं की आज योगा आणि नॅचरोपथी असा आज ही तळागाळात जर वतली तर स्कुलांच्यात सुरू करची पडतं योगा फिफ्थ ते ताज्या वयर ऑलरेडी आम्ही होम मिनिस्ट्री डिफेन्स मिनिस्ट्री हातल्या ऑलरेडी आम्ही इंस्ट्रक्टर बीन ऑलरेडी हे सुरू केले ऑलरेडी की योगा ताणी करचो कारण ते ऍक्टिव जाय आहे सगळे मिनिस्ट्री बॉर्डर सिक्युरिटी असती आणि तुझे योगा टीचर असा असात असात असा असा मायनूस जोरदार तो स्कूलना पडलेय असा असा इथले टीचर्स आहे पोर्टल असा असा म्हटले आणि करचे मल्टीपल करचे पडले नंतर आता असा की योगा वर्ल्ड ओव्हर फेमस फेमस येस येस आणि बेस्ट न्यूज योगाचे म्हणजे इंटरनॅशनल डे जून तो डिक्लेअर झाला नंतर डिटेल आता ओबीसी आलो सोपेत की जन जन आमन जिकडे वतात टास्क फोर्स झालो आम्ही एक म्हटले की एच आर डी मिनिस्टरा डिस्कशन झाले पी एमाकडे डिस्कशन झाले त्यागेच होकार दिलं की आम्ही फिफ्त स्टँडर्ड टू अभाव आम्ही जो पीटी पीटी जो पिरियड आता फिजिकल ट्रेनिंगचा पिरियड आता तातुतल्यान हाफ अर्धवर भरगा योगा शिक आज जर पाचवेच्या भरगा योगा शिकलो जन्मभर तो योगा करीत राहतो आणि केनच तो दुंत पडची ना इतली इतली खात्री आणि त्यामुळे योगा हा सगळ्या लावून सगळ्या ज्या प्रत्येकाच्या हेल्थाच हेल्था खातीर विषय असतो तो खंयच्याच अन्य कथकाने काहीच हे ना लांब वयता 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 आणि विदाउट मेडिसिन तुम्ही दुयेंतच पडचे ना तर तुम्ही आता कितलीच वर्सां आली आणि स्वतःच तू दिल्लीक आशिल्लो या तुका अशें दिसना की एक टायम केन्ना तूं गोंयांत बी येवंक जाय आनी गोंयच्या पॉलिटिक्सान तूं भितर सदांच एक्टीव पार्ट घेवपाक जाय म्हूण पॉलिटिक्स राजकारण जें आसा राजकारण हे मिशन म्हणून स्वीकारला पॉलिटिक्स किंवा बिझनेस किंवा आमचा अन्य आमचे हेतू काहीच ना त्यामुळे ज्यांना ज्यांना देशा गरज पडत प्रायम मिनिस्टर सांगतलो किंवा आणि कोण सांगतलो आमचे सिनियर लिडर सांगतले की त्यावेळेचे जे सांगतात आम्ही द डिसिप्लिन डिसिप्लीन ऑफ द पार्टी ते ऑर्डर जी किती ती ओबे करप इज अवर ड्युटी सो ज्यांना मिशन म्हणून सांगत त्यांना स्वतःचे हे काही अस त्यामुळे त्या पद्धतीनं आमचे वाटचाल सुरू राहतो पळायला ज्यांना आमचं परिकर बाब गेलो डिफेन्स मिनिस्टर म्हणून आणि त्यांना चीफ मिनिस्टर जाय पडलो त्यांना तुका मातशे तरी दिसना गोडे माझ्या हंगा आशिल्लो जाल्यार चीफ मिनिस्टर बी जातलो बी म्हणून अशें अशें कांय ना अशें कांय ना शेवटी डिसायडींग जे काही सिनियर सिनियर असतात ते काम कर। आमका येस मिशन तर आमची अपेक्षा काय ना अपेक्षा येस 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 दिस इज द प्रिन्सिपल आणि म्हणून ते वाद ना जाण भारतीय इतल्या वर्षां लोकांनी सहकार्य दिले असा माका हे जाय म्हणून हा राजकारण घेऊ ना लोकांचे कित तरी राजकारणाच्या माध्यमातून लोकांचे बरे करप लोकांना कित तरी बरं दिवप हे जाऊ झाल्याच ते राजकारणात उपयोग न पार्टी खूप असतात राजकारणात लोक खूप असतात बरोबर जर केलं आमची गरज किती आम्ही राहू जायना ना ग आम्ही बाहेर वचपास जाय तर तुम्ही पळवला चीफ मिनिस्टर त्यांना पारिकार असला त्यांना आणि आता न्यू चीफ मिनिस्टर आमचं पर्सेकार बाबा तर तुका कशें दिसता हो आताच हो पर्सेकाराचं गव्हर्नमेंट कसं चलता म्हणून कित्याक लोक बोवाड मारता लोक बोवाड मारता की पारिकार बरो आशिल्लो बरें जातालें सगळें आणि गव्हर्नन्स बरी आशिल्ली म्हणून तर तुका केन्ना दिसता कांय किदें आसा मंत्री आणि चीफ मिनिस्टर आणि चीफ हातून फरक असा थोडासा आम्ही वेळ देऊ जो कारण जे आपल्या आमच्या आपल्या डिपार्टमेंट पुरतेच असतेच असता चीफ मिनिस्टर म्हणून सगळे सगळे ज्या लक्ष देऊ जे आणि त्यामुळे अनुभव का असा मंत्रिपद अनुभव असा आणि थोडस आणि इल एक्सपिरियन्स मेळा की सगळे व्यवस्थित गोष्टी करतलो पडतो करतो थोडासो इलसोबत आणि वेळ दिवप गरज असा तर काजिनाच्या बाबतीत खूप लोक खूप या या तुझे मन किती आहात हाजेर तो किद्या हा मायनिंग तुका आता बंद झाला या, या। आणि इकॉनॉमी सध्याक तरी काजिनाचेरच उरल्या अशी दिसता तुझे मारे? ना काजिनो हे एक ताजो भाग असतो सगळी इकॉनॉमी काजिनोचेर ना आणि निश्चितपणे जे सरकाराचे धोरण असा त्या धोरणाप्रमाणे ते जाऊ जाय परंतु काही कोर्ट मॅटर असतले आणि किती असतले साई काही अडचणी असत शेवटी कोणी जो इन्व्हेस्ट करता गोयात आम्ही म्हणतात इंडस्ट्रीज यात आणि एक सडनली जर बरोबर असतं काही गोष्टी पण सडनली जर आम्ही इंडस्ट्री जर त्याला झाल्या हो। गोयात कोण येऊची ना आणि असं सारासार सारा विचार करून इल्लेशे फेशन काढून ज्या काही गोष्टी करू जे बाहेर हळू सुरू असतात थोडंसं कालांतरान ते जातले यशस्वी जातले असे जातलं म्हणता मायनिंगाचे ऑलरेडी मायनिंगाचे मेजर जवळजवळ सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट प्रॉब्लेम सॉल्व कारण जे इलिगिलिटी आशिल्ली तातूंतल्यान जो लिगल आशिल ऑलरेडी आमच्या एनवारमेंटाचे एनओ सी परत मेळिल्ले आसात परंतु आता सिजन सोपते कारण ते आता सुरू करू शकना ही गोष्ट त्याच त्याचबरोबर एक प्रॉब्लेम आशिल्लो रजिस्ट्रेशन फी जी तर तुम्ही जाणासतं कारण खूप आशिली ती हंड्रेड पर्सेंट आज टेन पर्सेंट केली एक्सपोर्ट ड्युटी जी आशिल्ली एक्सपोर्ट ड्युटी आशिल्ली ती खूप आशिल्ली ती खूप प्रमाणे कमी हाल असल्यामुळे आता कसलेच अडचण या मनिंग सुरू कर त्यामुळे येणाऱ्या सप्टेंबर ऑक्टोबरां महिनिंग पहिले प्रमाणे सुरू जातले आणि तातु जे काही समस्या उभी झाल्या समोर तो जसे कोणी तरी काल पेसानं प्रश्न विचारला जर ऑक्शन कोल मान ऑप्शन केलो तर गोव्हर्मेंटा हे असा जमिनी असतात किंवा ऑप्शन किती करणार ताजे विचार जाऊ शकता बरे सजेशन हा तुझे काही हरकत ना तरी विचार गोय सरकार तर तीन वर्षांनी जे पी गोवा या तुका कसं लागला पर्यंत प्रयत्न गोव्हर्मेंटचे खूप चालिल्ले असतात खूप डॅवलॉपमेंट जो आहे जवू जा कारण हा सदां लोकांची अपेक्षा बी जे पी गर्मेंटाकडल्या चढ असतात कारण जर किंवा जातलं तर बी जे पी गर्मेंट आणि बी जे पीचे लोक करतले या लोकांचा विश्वास असा आणि त्या विश्वासा पुढे त्यांची मागणी रास्त असा त्यांना बेगीन जाऊ जशी दिसतं पण तो काही अडचणी असतात टाईम लागतो आणि तांची चूक काय ना आणि त्यांची जी काही मनात जी स्पीड आम्ही कोबक प्रयत्न आमचा चालू असा तर आमचे आम समाज पड आहे आमच्या आणि आता आम बरे स्ट्रॉंग झाले असा ते म्हणतात की जॉब जाऊ की ऑपॉर्च्युनिटी जं ते म्हणतात थोड्याच लोकांना तितल्याक आणि आमकां मेवना म्हणून अशे ए हे रिकॉर्ड असले काही गोष्टीकडे उरल असं काही गोष्टीकडे उरल असं काही कोटा सिस्टम जी ती कोर्टा सिस्टीम काही आहे चूक जलली असतली पण ती करूकच जाय आणि त्यामुळे का काही बॅकलॉग जर असत नाही निश्चितपणे आमच्या सरकारक विनंती करतात की तुम्ही तो, तो बॅकलॉग दो नकात ज्या ह्या प्रमाणे संख्येप्रमाणे जी काही पर्सेंटेज प्रमाणे जे काही दिवू जाय ते बेगिना बेगीन देऊकूच जाय ते कोणा चुकना आणि त्यामुळे उशीर करचं नाही बेगीन करचे येस येस आणि आता मोदी सरकार तुम्ही पहिला असे राईट मोदी सरकार सेंट्रल कसं चलता बरं चलता खरंच खरी डिस्क्रिमिनेशन नसताना निवळ नजरेन तुम्ही पळयात ह्या वर्ष एक, एक वर्ष बी जे मोदी सरकारचे एक वर्ष आणि फाटली दहा वर्सं युपीएची तुम्ही जर स्वतंत्रपणे विचार केला जर हे वर्ष जे आम उठून दिसतं पहिली भारत हो देश आमची इंडिया जी असा ती खरी आशिली आमचा भारतात पंतप्रधान हा टीका करीना पंतप्रधान मिटींगे वतालो तातूंतल्यान कित तरी आम्हाला निष्पन्न झालं असे काही असताल बसून कारण त्या का पॉवर आशिल्ले नशिले ती गोष्ट सोडून देऊया परंतु ज्या ज्या आजुन मोदी मोदी गेलो ब्रिक्सा ब्रिक्साचे ब्रिक्सचेॅरमॅन पद मे सार्क आम देश खंय खा हे दाखवून दिले सगळ्या राष्ट्राकडे बरे संबंध दवरले माग चायना असत अमेरिका असत युरोप असत जापान असत जर्मनी असत ज्या जागार गेलो जा जा की भारता एक आत्मीयता एक बरेपण आज निर्माण त्याची आवश्यकता असा कारण सगळे गोष्टी लढाई करून चलना पहिले सगळे प्रयत्न जाय आणि लास्ट ऑप्शन ते नी लास्ट ऑप्शन ते त्यामुळे एक इंडियन असे तरेचे संबंध नरेंद्र मोदीच्या माध्यमातून अशे तर संबंध निर्माण केले एक आपुलकी निर्माण केली असा आणि ती आपुलकीची गरज असली त्यामुळे भारत कितें आसा आमची संस्कृती किती आमी कित तरी आमी वेळेला तरी जगाक देऊ सोदतात ही मेसेज आज गेल्ली असा आणि संपूर्ण राष्ट्र हे खरी भारताचे जा, फ्रेंड जावपाच्या हाजेर मार्गाचे असा म्हणजे चायना पाकिस्ताना कडेन सुद्धा आम्ही इतले कटू संबंध असून सुद्धा आम्ही सदांच म्हणटा की एक योग्य पद्दतीन तुम्ही रिलेशन दवर्या आणि रिलेशनातून प्रस्न बेगीन सुट्टले झगडून प्रश्न सुटचे ना पाकिस्तान रिलेशन बरं जर अजूनही जाय आणि आपल्या मर्यादे त्यांना प्रत्येकान जर आप आपापल्या मर्यादेत आप राहत झगणी करूनच येणार लढाई ना आणि म्हणून जो कधी गोष्टी असतात ते एमिकेबली जर व्यवस्थितपणे आम्ही सोडलो हो, दोन्ही राष्ट्राचे बरे जातले आणि त्यामुळे चायनाकडे संबंध खूपशो गोष्टी आज आमचा जे एमओ यूज झाल्यात किंवा काही हे व्यापाराचे इंडस्ट्रीचे दोन्ही देशाची हिताची गोष्ट असा आणि हातुच्यानच जग शांत जातले जगांक शांतता प्रस्थापित जातली आणि भारत तातून इंडिया तर दिसता आखो संसार पळयता फक्त चायना आणि इंडिया या आनी ते म्हणटा फ्युचर डिव्हलपमेंट आणि फ्युचर प्रोग्रेस हाचे डिपेंड असा राईट तर तुक दिसता की आम्ही आता सध्या चॅनच्या बराबर असा मात सकल असा काही उचल आता ज्या ह्याच्या प्रमाणात चायना येलोस बरंच चार पावलं फुडे असा आणि म्हणून आमच्या पंतप्रधानांनी जे मेक इन इंडिया स्किम हाडिल्ली असा तातुच्या आमच्याकडे खूप मेन पॉवर भरपूर असा चायनाचे फाटोफाट असा आमच्याकडे टेलंट बरो टेलंट काही कमी नाही कारण प्रत्येक मनीस जो हिंदुस्थान भाग गेलो माझा दिसतं अमेरिकेक सुद्धा तीन मनशाचा चौथा मनीस आमचा असा अमेरिकेक अमेरिकेक वयर काढपास खूप त्या मोलाचं वाटा असा पण आमच्या टेलंटा टेलंटचा उपयोग आतापर्यंत कोण त्या किंमतच ना आणि म्हणून बरे बरे लोक हंगल्यान बाहेर गेले असतात थंय वचून ते शाईन ज्ञाले असतात आम्ही आमच्या मान्य प्राईम मिनिस्टर आणि सगळ्यांक परत यो म्हणतात की ही टॅलंट आम्ही करुया जे आम्ही कितेंय करू शकता जगाकडे जे ना आणि ते, ते आमी आम जर आम्ही स्वतः केले जर आमकरी इम्पोर्ट करपाची काय गरज पडची ना आणि म्हणून या दुसऱ्या हा इंडस्ट्री त्या येतले त्या जर आम्ही इंडस्ट्री उभी करतले हात बेकारी जी ती संपूर्ण बेकारी असं जो काही प्रोग्रेस जातो इंडस्ट्री जातली आमच्याकडे आम्ही भागेवर असा की आमच्याकडे मनुष्यबळ मॅन जी असा जगात चायना सोडून आणि कोणाकडेच ना त्याचा उपयोग केतले शिर्पा बाबी सांगले आता मेक इन इंडिया मेक इन इंडिया तुम्ही आयुष येस मला दिसत बरंच डिव्हलपमेंट रिसर्च तर मेक इन करू आयुषिया एक्झेक्टली हे असं मेडिकल टुरिजम वाटत डेफिनेटली आज आमच्याकडे आशेन पळयतात आज आमच्याकडे कांयच इन्फ्रास्ट्रक्चर ना परंतु केरळ सारख्या राज्यांत जर तुम्ही गेले जाल्यार प्रत्येक हॉस्पिटल पंचवीस टक्के हे पेशंट भायले असतात येतात ते द इयरली येवन हांगा एक म्हयनो रावन समके समके ऑफिस चार्ज जाऊन वतात तो असो कॉन्सेप्ट असा हे आणि गोय ताका एक बरी जागा असा हेल्थ टुरिझम वेलनेस टुरिझम गोय वल्ड स्पॉट असा आणि म्हणून नॅचरोपथी झाले आयुर्वेदा सेंटर झाले आयुर्वेदाचे हॉस्पिटल झाले आयुर्वेदांचे पंचकर्म फेमस नो ते पंचकर्म पंचकर्माण मनीस सगळे परत रिफ्रेश जाता आणि आमच्याकडे ते सगळी व्यवस्था असा ती फक्त जागार बसवूक जाय त्याला एक गोवाय सुद्धा एक टुरी टुरिझमच्या बाबतीत आणि कितले पटी आम्ही पुढे वतलो हे सगळं असं जावपाक या। मरोलेस कितले वर्ष टाईम लागतो टाईम लागतो आम्ही हा एक सांगू शकता की आमचे एक नॅशनल सेंटर जे नॅचरोपॅथीचे ह्या वर्साक जातले ह्या वर्सा जातले एम्स जे आहा ते कदाचित आम्ही ह्या वर्साचे सुरू करतले आमक अजून परमिशन मिळपचे ते जर झाले जे अशा खूपशा गोष्टी म्हणजे हा ह्या टुरिजम आमी मदत करतले की या सग असे जरी सगळे आणि या सगळ्या हातून ज्यांना एक रिझॉर्ट जर के आम्ही केले आमचे बीच जाणं आमचे इंटरनल एरिया तुम्ही जाणं हातून जर असे जर रिझॉर्ट हेल्थ रिझॉर्ट जर आम्ही सगळीकडे घातले जर आम्ही केरळाक सुद्धा फाटी उडयतले फकत आता जे टुरिस्ट येतात वा कोणी पडे येतात ते म्हणतात गार्बेज प्रॉब्लेम चड असा म्हणून या ओ ना जावपाक ना जावपाक ना जावपाक तुम्ही जाणा स्वच्छ भारत अभियान आमचे प्राईम मिनिस्टरांनी हे केलं आहात ताचे खूबशे जाग्यार बरे पॉझिटिव्ह हे जाल्ले असतात त्यामुळे गार्बेजीचा प्रॉब्लेम जो आता व प्रॉब्लम सगळेकडे असा आणि बेगिना बेगीन सोडू द्या सरकार प्रयत्नशील असा आणि तातुच्यान भायल्या देशात कशा पद्धतीन हे सगळे गार्बेज हे टेक्निक असा ती टेक्निक आम्ही हे करून हा आणू शकता गार्बेजीच्या हातुनच्या व्यवस्थितपणे आणि गार्बेज ही नुकसानची गोष्ट ना काही देशांना मी बघायला गार्बेज विकत घेतात आम्ही गार्बेज जर दोन ते पैसे देतात आणि गार्बेज भरतात कारण तातून जे पॉवर आणि सगळे गोष्टी निर्माण करतात पॉवर करतात पॉवर करतात त्यामुळे गार्बेज हे नुकसानाचा धंदा नाही परंतु व सिंक्रोनायझेशन आणि मॅनेजमेंट त्याचं जाय जाऊ शकता जाऊ शकता तुम्ही करता येस 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 करूकच जाय तुझं महत्वाचं टाईम तुम्ही आमकां दिला थँक्यू चड आणि चड देव बरं करू धन्यवाद